कार्यक्रम काय चाललाय? मंडळी काय जमली? तू मध्येच काय लावलंय? ए तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आलं का? तुझ्याकडे काय चोरी करत नाही काय? टाकत नाही? थोडं भाकरीचं कुटका दिके जाते? ए बाई तुला भाकर मिळणार नाही. अजिबात नाही. भाकर नाही मिळणार? नाही नाही. काहीतरी देणार आहे बा. तुला पाहिजे तर वडापाव माग, पाहिजे तर बर्गर माग, असं तुला पाहिजे तर पिझ्झा माग, पण भाकर अजिबात मिळणार. ए भाऊ वडापाव खाऊन आतपाव झालेल्या संस्कृती मला नको शिकू. तुला द्यायचं तर देणं तर देऊ नको, पण मी काय म्हणतात ते ऐकून तर घेशील की नाही? फुकट असत मला, मी ऐकून घेऊ. बघ भाऊ मराठी माणूस म्हणतात ना, इकडचं असलं तर घे नकोनी आणि फुकटच असलं तर बाप लेख दोन्ही. अरे फुकट तर फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तुला बुरगुंडा होईल. असं आलं भाऊ तुला? मला कसं काय बुरगुंडा? अरे तुलाच नाही, या लग्नाला जमलेल्या सगळ्यांना बुरगुंडा होईल. लहानाला बुरगुंडा, मोठ्याला बुरगुंडा, दादाला बुरगुंडा, वहिनीला बुरगुंडा, आजोबाला बुरगुंडा, आजीला बुरगुंडा. काय झालं? बुरगुंडा होईल? अरे बुरगुंडा म्हणजे तुला काय लेकरबाळ वाटली? अरे भाऊ बुरगुंडा म्हणजे लेकरबाळ नाही. अरे बाबा बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तुला ज्ञान होईल की लग्न झाल्यानंतर सासरी जाताना जे सात पावलं तू टाकणार आहे त्या सात पावलापैकी पहिलं पाऊल कोणतं असेल तर तुला बुरगुंडा होईल भैया. तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया, तुला बुरगुंडा होईल. तुला भी होईल भैया मला भी होईल. कुंकू भाळीला बाई. काय झालं? तू आता इथे कुंकू विकायला आली का? अरे भाऊ कुंकू विकायला नाही आलंय, परंतु सासरी जाताना लेकीला जे महत्वाचं प्रेमाचं कुंकू लावायचं असतं ना ते लावून तिला पाठवायचंय. म्हणून शमिका ताईला मी सांगायला आलं की ताई तुझ्या नवीन घरामध्ये जाणार आहे, त्या नवीन घराच्या चालीरीती तुला माहिती नाही, त्या नवीन घरातली ओळख नाही तुला, त्यांचे स्वभाव माहिती नाही, त्या घरातल्या चालीरीती माहिती नाही, आणि त्या घराशी जुळून घ्यायचं असेल तर मला सांग भाऊ हे पहिलं पाऊल आहे. प्रेमाचा कुंकू लावून जर त्या घरामध्ये प्रवेश केला, सगळ्यांचं प्रेम मिळवलं, मला सांग तुझा संसार सुखी नाही का होणार? असा बुरगुंडा होईल भैया. सुखी संसाराचं दुसरं सूत्र आहे भाऊ. कुठलं? कुणाचंही घे पण कुणाला देऊ नको. तुझ्यासारखी आई असली पाहिजे. कुणाचं घे? कुणाचं नाही, सर्वांचंच घे. दुसऱ्याला देऊ नको, दुसऱ्याला द्यायचं नाही. माणसानं कसं वागलं पाहिजे? कसं वागायला पाहिजे? कोणी जर आपल्यासाठी 5 रुपये खर्च केले, आपण कमीत कमी 10 रुपये खर्च केले पाहिजे, याला खरी माणूस की म्हणतात? ये भाऊ मी देणे घेण्याचं व्यवहाराचं नाही सांगत. अरे बाबा आमच्या शमिका ताईला परक्या घरामध्ये गेल्यानंतर कुणी एखादा अपशब्द बोललं, कुणी जर टाकून बोललं, कुणी शिवी जरी दिली तरी ताई तू उलटून बोलू नको. तू प्रेमाने त्याच्याशी व्यवहार कर, मग बघ तुझ्या संसारामध्ये दुसरं पाऊल किती आनंदाने पडतं. तिसरं पाऊल आहे महत्वाचं, स्वतःच अंगण स्वच्छ ठेव. मला सांग आता स्वतःच अंगण कोणी स्वच्छ ठेवतच नाही का? अरे बाबा त्यालाच ठेवावं लागतं ते. अरे अंगण म्हणजे घरासमोरचं अंगण नाही, आपला अंतरात्मा जो आहे, आपलं चरित्र जे आहे ते स्वच्छ ठेव. आणि आपला अंतरात्मा स्वच्छ असेल, आपण आपल्या पतीशी एकनिष्ठ असेल, तर त्या पत्नीसारखं सुख दुसरं कुणालाही मिळत नाही. बरोबर आहे. तिसरं महत्वाचं पाऊल आहे. तिसरं महत्वाचं पाऊल काय माहितीये? अरे बाबा चंद्र सूर्याची पूजा व्यवस्थित कर. तेवढंच बाकी आहे. दिवसभर चंद्र सूर्याची पूजा करायला लावायची आणि घरामध्ये सासूला सर्व काम करायला लावायचं. हे भाऊ सासूबाईला काम करण्यासाठी नाही म्हणत, चंद्र सूर्य म्हणजेच सासू सासरे चंद्र सूर्या समान तेजस्वी असतात. आणि सासूबाई ही तुळशीसारखी असते, घरामध्ये तुळस असते ना, तुळस जशी आपल्या आरोग्यासाठी प्राणवायू देते तशी आमची सासूबाई आपल्या संसारासाठी प्राणवायू एक ओझोन देईल आणि ज्याच्यामुळे आमच्या संसार रूपामध्ये संसाराचं आरोग्य नीट राहील. असा बुरगुंडा होईल भैया. मला भी होईल.
कुठला? अगं ताई अग्निपूजा करताना नेहमी दक्षता बाळग. बरोबर आहे. काय अग्निपूजा म्हणजे आता अग्निपूजा करायची आता गरज आहे. असं असं स्वयंपाक करताना गॅस कमी वापरला पाहिजे. असं असं आंघोळीला पाणी तापताना चुलीचा वापर केला पाहिजे. सर्व घरात धूर झाला पाहिजे. घरातील म्हाताऱ्या म्हातारी बाहेर गेले पाहिजे. मग प्रेमाना दोघाला बोलता येईल. हे भाऊ अरे ती अग्निपूजा नाही. आपला नवरा आपला पती हा तेजस्वी असतोय. तो प्रकाशमान असतोय. सगळ्या प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी तो प्रकाशमान असतोय. म्हणून त्याच्याशी एक निष्ठ राहा. त्याच्याशी कधीही त्याच्या सुखात सहभागी होता नाही आला ना चालेल, पण त्याच्या दुःखामध्ये मात्र तू सहभागी हो. आणि मग बघ तुझा आनंदाचा बाग कसा फुलतोय. आणि हे दोन पावलं जे आहेत ना ते दादासाठी आहेत. वहिनीसाठी पाच पावलं आहेत. कारण दहा अवतारांचं महत्व जे सांगितलं त्यापैकी सातच अवतार मानवी अवतार आहेत. राहिलेले दोन अवतार देव अवतार आहेत आणि एक अवतार अजून झालाच नाही. त्या सात अवतारापैकी पाच पावलं आमच्या ताईला पुढे टाकायची असतात. कारण देवताने सुद्धा आधी आपल्या पत्नीचं नाव समोर लावलेलं आहे. राधा कृष्ण सीता राम. तसं तुला पाच पावलं पुढे टाकावं लागेल आणि दोन पावलं आमच्या दादाला पुढे टाकावं लागतील. त्यापैकी पहिलं पाऊल आहे चार युगाची काखे पोतळी दशावतार खेळे परवडी. काय झालं? वास येतोय सगळा. अरे भाऊ ये पोतळी म्हणजे जे पाच मंत्र दिलेले आहेत ना माहेरून आपल्या आईनं दिलेले पाच मंत्राची पोतळी घेऊन जर गेलं ना तर त्या घरामध्ये सुखाला पारावार राहत नाही. हा आणि दहा अवतारापैकी पाचवाच अवतार सांगतोय. पाचवा अवतार वामन अवतार. वामन अवतार ज्यावेळी बळी पाताळी घातला त्यावेळी बळीची आई परमात्माकडे गेली आणि परमात्माला ठणकावून सांगितलं अरे ऐसा पुत्र पैदा किया के प्रभू पसारे हात. हे सहावं पाऊल आहे. अशी संतती निर्माण करा की जी संतती राष्ट्रावर प्रेम करेल, जी संतती समाजावर प्रेम करेल आणि जी संतती आपल्या वृक्षावर म्हणजेच आमच्या परिवारावर प्रेम करेल आणि समाजामध्ये काहीतरी करून दाखवण्याची उर्मी बाळगेल. म्हणून सांगताय भाऊ संपत्ती कमवा. संपत्ती कमवा हा बर, पण संततीची संपत्ती कमवा. संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कम संपत्ती कमवणारी संतती निर्माण करा. तर तुमचा राष्ट्रापुढे आदर्श राहील. म्हणून सांगतोय मी की ऐसा शकून सांगितला सातवं पाऊल आहे. हा ऐसा शकून सांगितला एका जनार्दनी आनंद झाला संती जय जयकार केला हास्य कोण कुरकुला पाहोनी. सातवं महत्वाचं पाऊल सांगतोय दादा तुला. एकमेकावर प्रेमाचा वर्षाव करा. दोघा नवरा बायकोनी आतूनच प्रेम करा पण एखाद्या वेळी भांडण सुद्धा करा. कारण तुम्ही जर भांडलात ना तर तुमची प्रेमाची नाती घट्ट होईल आणि प्रेमाची नाती घट्ट झाल्यानंतर या संसार रूपी रथाची दोन्ही चाकं महत्वाची आहेत ही जाणीव तुम्हा दोघांना होईल. आणि ती चाकं जर बरोबर असली तर तुमचा संसाराचा रथ यशस्वी गेला की नाही असा भरगुंडा होईल. भैया.